सगळ्या प्रेस मीडियाचे स्वागत करता। आज आम्ही गोवा युनियन ऑफ अंगणवाडी वर्कर्स या बॅनराच्या सकयल धरणा आंदोलन आज 3 ते 5 पर्यंत आम्ही टोकन बसतले। आम्ही 7 डिसेंबराक एक मेमोरेंडम दिल्लो आणि गव्हर्नमेंटाक मेमोरेंडम दितना आम्ही तितून 11 डिमांड्स आमचे मांडलेले। अंगणवाडी वर्कर्सचे एक युनियन आशिल्ले की कित्येक वर्षा वर्करांचे काम घेऊन फुडें वता, पण असे लक्षात आले की फाटले 10 वर्षा कसलीच कारवाई झाली ना, म्हणून काही अंगणवाडी वर्कर्स फुडें सरले, तातूंत बाई आशिल्ल्यो, हेल्पर्स आशिल्ल्यो, आणि तांच्यांनी फुडें सरून एक नवीन युनियन फॉर्म करपाचो यत्न केलो। कारण इतले आशिल्ले की तांचे जे युनियन आशिल्ले पयलीचे ते युनियन लेबर कमिश्नरान कॅन्सल केले आणि देर वॉज नो युनियन, म्हणजे अंगणवाडी वर्कर्स आणि हेल्पर्सांक रिप्रेझेंट जावपाक युनियन गोंयांत नाशिल्ले। आता हो मुद्दो धरून आमच्या काही वर्करांनी आणि हेल्पर्सांनी एक नवीन युनियन फॉर्म केले, त्याचे नाव झाले गोवा युनियन ऑफ इंडस्ट्रियल अंगणवाडी वर्कर्स। हे युनियन फॉर्म करतगीर एक डिमांड आम्ही काढले सगळ्या ब्लॉकांनी, सगळ्या 12 तालुक्यांनी आम्ही भोंवले आणि 12 तालुक्याच्या वर्कर्स आणि हेल्पर्सांक आम्ही विचारले की तुमचे डिमांड्स किती। मेजर डिमांड आशिल्लो तो पे राईज। आता पे राईज हो मेजर डिमांड कित्याक, तर फाटली 10 वर्सां गोंयांत अंगणवाडी वर्कर्स आणि हेल्पर्सांचो पगार म्हणटा तो वाढलो ना, जेका गव्हर्नमेंट मानधन म्हणतात, कारण दे आर ते एम्प्लॉई न्ही अशें तेंचे गव्हर्नमेंटाचे म्हणणे आसा, ते हॉनररी काम करतात अशें तेंचे म्हणणे आसा। सो फाटली 10 वर्सां तेंचो हॉनररियम आसतलो, पगार आसतलो, पे आसतलो, सॅलरी आसतले, जे कितें गव्हर्नमेंटाक म्हणपाचे आसा ते गव्हर्नमेंटान वाढोना। आता हो जेन्ना 10 वर्सां इन्फ्लेशन कितलें वाडलें, म्हारगाई कितली वाडली, सिलिंडराचो रेट खंयच्यान खंय पावलो, काने मिने सगळें खबर आसा, कशें माथ्यार घेवन नाचतले हे लोक, हेजो रेट खंय पावलो सगळ्यांक खबर आसा। आनी हेच रेट वाडटा आसतना सरकाराक मात दिसलें ना की अंगणवाडी वर्करांचो आनी बाईंचो पगार वाडोवपाचो। तांकां सगळे प्रकारची कामां ह्या सरकारान करपाक लायली, पण पगार वाडोवपा टायमार मात केन्नाच सरकाराचे दोळे उगडले ना। आणि एक बरे तेप पयली सरकारान निर्णय घेतलेलो की ज्या वर्करांक 5 वर्सां जाल्या तांकां 1500 वाडयतले आणि ज्या वर्करांक 10 वर्सां जाल्या तांकां 500 रुपया वाडयतले, असो एक निर्णय सरकारान घेतलेलो। तो निर्णय केन्ना अंमलात आयलो ना, केन्ना सरकारान तेजेर इम्प्लिमेंट करपाचो विचार केलो ना, पण जेन्ना 7 तारखेक फक्त मेमोरेंडम दिवपाक जेन्ना आमची कमिटी फुडें आयली, डायरेक्टराक मेळपाक गेली, न्यूज मेळटगीर जवळ जवळ 200 वर्कर थंय उभे आशिल्ले आणि ते 200 वर्कर आणि हेल्परांक पळयतगीर सरकाराक अचानक दोळे उगडले आणि दुसऱ्या दिसा मुख्यमंत्री सांगता की आम्ही ऑलरेडी त्यांचे मागणे मान्य केले, म्हणून अजून पर्यंत आमचे कडेन त्यांचे काय मागणे मान्य झाल्याचे पावले ना। मागीर काल आमकां असं लक्षात आला की सगळ्या बाईंचो आणि हेल्परांचो पगार हो 1500 आणि 750 रुपये वाढयला। हो आमचो पहिलो जैत, गोवा युनियन ऑफ अंगणवाडी वर्कर्सांचे पहिले जैत म्हणटा ते पगार 1500 वाढलो प्रत्येक वर्करचो आणि 750 रुपये। पण हेजेर आम्ही थांबना, कारण 10 वर्सां 1500 हे खंय तालमेल बसना। आमचो डिमांड आसा तो मिनिमम 50% पगार वाढूंक जाय आशिल्लो। 8000 10 वर्सां फाटले 10 वर्सांचे जर क्लियर करतले जाल्यार 8000 तरी रायज दिवंक जाय आशिल्लो, पण तो 1500 आणि 750 रुपये असो रायज दिल्लो आसा तो आमकां मान्य ना, म्हणून आज सगळे वर्कर्स हांगा जमिल्ले आसा। आम्ही जेन्ना 7 तारखेक गेल्ले तेन्ना 7 तारखेक सांगले की आयच्या दिसाक आम्ही टोकन स्ट्रायक करतले म्हणून। टोकन स्ट्रायक कित्याक, जर आमचे मागण्यो मान्य जायना जाल्यार आमी एक शिटकावणी म्हणून हांगेन बसतले एक दीस म्हणून। आमचो मोर्चा काडपाचो काय इंटेन्शन नाशिल्लो, आमचो कंटिन्युअस इनडेफिनेट बसपाचो काय इंटेन्शन नाशिल्लो, पण जेन्ना आमी मेमोरेंडम दिलो त्याच्या दुसऱ्या दिसा पासून आमच्या कमिटीक हॅरेसमेंट ह्या सरकारा कडल्यान स्टार्ट झाले। मेमोज काढपाक लागले, नोटिसीस काढपाक लागले, शो कॉजीस येवपाक लागल्यो, सगळ्या प्रकारचे हॅरेसमेंट।
आणि त्या भायर डेप्युटी डायरेक्टर सरळ तांकां धमकी दिता तुम्ही युनियन सोडना जाल्यार तुमकां टर्मिनेट करता म्हणून. अशा प्रकारचे हॅरेसमेंट गव्हर्नमेंट लेवलाचेर जेन्ना वर्करांक जावपाक लागता त्या टायमार वर्करांनी ठरयलें की आतां आनी टोकन स्ट्रायकाचे आमी काय उलयना, आमी उलयता तो फायनल दणकोच. आज आमी मोर्चा काडपाचे आशिल्ले बस स्टँड टू आझाद मैदान पर्यंत, आमकां हे पळय ट्रॅफीक सेलान ऑर्डर दिल्ली आसा रिजेक्टी आमकां मोर्चा. कारण कितें तर 2014 खंय एक सर्कुलर आयल्लें आनी त्या सर्कुलरा प्रमाणे पणजी सिटीन मोर्चा काडपाक अलावड ना खंय. म्हाका याद जाता सीएच्या सपोर्टान भारतीय जनता पार्टीन 2019 मोर्चा काडिल्लो केदो व्हडलो, त्या टायमार तांकां हाडोवपाक जावना काय हम करे सो कायदा आनी आमीच म्हणटलो कायदा हें भाजप सरकार हें सरकार चलयता. सो ज्या गरीब मनीस आपलें पोट भरपाक लागून आंदोलन करतलो ताका आंदोलन करपाक तुमी दिना आनी थंय खंय तरी कितें तरी जाता सीए म्हणून तुमी पास करता आनी तेज्या सपोर्टान सगळे तुमी भायर सरता आनी हांगा गोंयान चक्का जाम करून उडयतात. तें ह्या ट्रॅफीक सेलाक चलता, तें डेप्युटी कलेक्टराक चलता. आज आमकां डेप्युटी कलेक्टरान परमिशन डिनाय केलें साउंड यूज करपाचें, म्हूण आज आमचे कडेन साउंड ना. आमी साउंड घेवन येवपाचे आशिल्ले पूण आमी सगळे कायदे पाळटा कारण डेप्युटी कलेक्टरान सांगलें न्ही आमी तुमकां परमिशन दिना म्हणून. दिना म्हटले आमी करना पण आमचो मोर्चा जो आसा आमचे धरणे जे आसा ते आतां चालू जाल्ले आसा. कारण इतलेंच आमच्यो 11 मागण्यो 11 मागण्यांतली एक तेंच्यांनी भीक कशी उडयली 1.5 हजार. कितें चिल्लर 10 वर्सांक 1.5 हजार कोणाक पावता? आज ह्या अंगणवाडी वर्करांचो पगार 18 हजार जाल्लो आसा अशें म्हणटा. खंयच्या वर्करांचो सांगतना मोठें सांगप बरें दिसता न्ही, पूण ज्या वर्करांक 30-35 वर्सां 40 वर्सां काम केल्या त्या वर्करांक 18 हजार जाला, पूण बाकीचो वर्कर जे 8 हजार मेळटा आतां ताचें कितें? ताचें कोणूच उलयना. सो ह्या सगळ्याच्या निशेधान सगळ्या वर्करांनी ठरयलें की आज आमी हांगा धरणें आंदोलन धरतले आनी वी आर सिटींग हियर इनडेफिनेटली. जो पर्यंत आमच्यो सगळ्यो मागण्यो मान्य जायना तो पर्यंत आमी इनडेफिनेटली हांगा बसतले. आयच्यान आमी सुरवात केल्या, फाल्यांच्यान आमकां पळयतले आमकां परमिशन कशें मेळटा तें. कारण आमकां खबर आसा हें गव्हर्मेंट आमकां परमिशन दिवचें ना. गव्हर्मेंट आमकां 7 तारखेकूच भिल्लो, एक दणक्यान गव्हर्मेंटान पगार वाडयलो, दुसरो दणको असो आसतलो की गव्हर्मेंट बाकी सगळे आमच्यो मागण्यो मान्य करतलो. आनी तितली पावर ह्या सगळ्या अंगणवाडी वर्करांक आनी हेल्परांक आसा. तुमकां सगळ्या गोंयकारांक हांव मिडियाच्या माध्यमांतल्यान सांगूंक सोदतां की हांची ताकद कितें ती सरकाराक खबर आसा. कारण अशें की जेन्ना नरेंद्र मोदी गोंयान येता आनी हांगा जाहीर सभाक येता तेन्ना 2500 वर्कर्स आनी हांकां तुमी ऑर्डरी काडटा डायरेक्ट थंय या म्हणून, येतना दोग दोगजाण बायलो घेवन या म्हणून. संख्या कशी वाडयतात ती तुमी तुमकां लक्षण दिता. संख्या कशी वाडयता भाजपा नरेंद्र मोदी येतकीर ते हे लक्षांत हाडून दिता. लोकांक अशें दिसता आसतलें की भारतीय जनता पार्टीचेर आनी सरकाराचेर लोक खूश आसा म्हणून सामकी जनसमुदाय आयलो म्हणून. जनसमुदाय खंयचोच येवना, हांकां ऑर्डरी कोण भाजपाच्या प्रेमान किंवा सरकाराच्या प्रेमान थंय सभेक गेल्लो नाशिल्लो. थंय सभेक गेलो ती बायलां सांगता पळय तांकां उपाशी उडयलो म्हणून, जेवण सुद्दां दिलें ना म्हणून. हें ह्या सरकाराचें कृत्य आसा. म्हणजे ह्या अंगणवाडी बायलांक आनी हांकां सेविकांक आज जर सरकार वापरून घेता आपल्या सभेन गर्दी करपाक लागून, कारण जनसमुदाय गोंयचो लोक ह्या सरकारा बरोबर ना हे सरकाराक कळिल्ले आसा म्हणून हे सगळे असले सगळे नाटकां हे सरकार करतात. दुसरे गजाल आमी लक्षांत धरूंक जाय की अंगणवाडी वर्कर्स आनी हेल्पर्स जेन्ना म्हणटात तेन्ना तांकां एक तर पगार ना, दुसरें तांकां अशें आसा की तांकां रिटायरमेंट बेनिफीट ना, तांकां कितें म्हणटात तें नॉमिनेशन ना. म्हणजे समजा कोणी बाबा भितरलो बाय बेड हितून कोणी समजा एक्सपायर जालो अशें धरया जाल्यार ताज्या फाटल्यान ताज्या भुरग्याक ताज्या घोवाक कांयच मेळना. कारण रिटायरमेंट बेनिफीट कितें? 35 वर्सां काम करतकीर तुका 1.5 लाख मेळटलो, ताज्या पयलीं मेलो जाल्यार कितें? कांय ना. सो हांव 20 वर्सां काम केलो आनी मेलो जाल्यार फुडें कितें? इतल्या वर्सांची म्हाजी सर्वीस वेस्ट. सो हें सगळें खंय तरी स्ट्रीमलायन करपाक लागून आमी हे डिमांड्स घातिल्ले आशिल्ले. पेन्शनाचो डिमांड आसतलो, रिटायरमेंट बेनिफीट डिमांड आसतलो, मॅडिकल अलावन्साचो डिमांड आसतलो, लीव तांकां मेळना, आज तांकां सुट्टी आजून पर्यंत डिक्लेर करुना. जेन्ना गव्हर्मेंट ऑफ गोवा सर्कुलर काडटा एज्युकेशन डिपार्टमेंटाचो तो सर्कुलर हांकां फॉरवर्ड केलो वता आनी सकयल एक कंडिशन सप्लाय म्हणून स्टार घातलो वता. कितें तर सगळ्यांनी आपलो मोबायल चालू दवरचो पडटलो, केन्ना आपयता तेन्ना तुमी येवचें पडटलें. ही कसली सुट्टी, ही कसली हॉलिडे? म्हणजे यू आर युजींग दीस अंगणवाडी वर्कर्स एन्ड हेल्पर्स ए स्लेव्स. सरकार आपले स्लेव्स कशे हांकां यूज करता आनी हें आयच्यान बंद जातलें. सरकाराक आमी 7 तारखेकूय शिटकावणी दिल्ली की तुमी अशी वागणूक आमच्या हेल्परांक आनी वर्करांक करनाकात. ही जर जो जर वागणूक तुमची बंद जायना जाल्यार 2022 तुमकां कितें आमी दाखयता म्हणून.
हाँ आता आमचे अध्यक्ष असा बाय देवयानी एका विनंती करता की त्याने ब्रीफ करते आपले टीमला देवयानी तामसे मजे नाव देवयानी तामसे गोवा युनियन ऑफ अंगणवाडी वर्कर्सचे प्रेसिडेंट डिमांड्स म्हटल्यार आम्ही त्यांना पण माझी पुढे आवाज माझी पुढे पडलं जसे आमच्या ॲडवायझरान सांगले की आम्ही हे युनियन करपाचे जे कारण असा ते म्हटल्यार आमचे जे ओल्ड युनियन आशिल्ले ते बरखास्त झाले असा आणि आमकां झगडपा खातीर आम्ही म्हणजे आमकां गव्हर्नमेंटा कडेन आमच्या रायटा खातीर झगडपा खातीर आम्ही हे नवे युनियन फॉर्म केला. आमच्या युनियनाचे नाव गोवा युनियन ऑफ अंगणवाडी वर्कर्स आणि 7 तारखेर आम्ही त्यांना डिमांड घातलेलो तो मेन म्हटल्यार आमचा पगार वाढीचो जो पगार वाढला तो आमकां मान्य ना. ताका लागून आम्ही एक गव्हर्नमेंटा कडेन हे दिल्ले आसा आमच्या डिपार्टमेंटा कडेन आमकां कशी वाढ जाय ती. दुसरें म्हटल्यार आमकां इयरली इन्क्रिमेंट आमकां जो 5 वर्सांनी एकदां पगार वाडटा तो आमकां मान्य ना. सो आमी इयरली आमकां इन्क्रिमेंट जसो गव्हर्मेंट सर्वंटांक वाडटा तितलो न्ही पण एक थोडो तरी वाडचो आमकां असो म्हणून आमी तो एक डिमांड घातला. तिसरो जो सिनियरिटी इन्क्रिमेंट आसता गव्हर्मेंट सर्वंटांक त्या प्रमाणे आमकांय सिनियरिटी कारण आमच्या जी वर्करां आसा हेल्परां आसा त्यांच्यांनी आपल्या लायफ एक 30-40 वर्सांची सर्वीस ती ह्या डिपार्टमेंटाक दिता तेन्ना तांकां त्या काम केल्ल्या बद्दल सिनियरिटीचो तांचो मान म्हणून तांकां सिनियरिटी पेमेंट मेळचो तो एक आमचो आसा. चवथो डिमांड म्हटल्यार आमची जी पेन्शन आसा आमची वर्करां रिटायर जाता इतली सर्वीस करून तांकां पेन्शन ना जावं रिटायर जातकीर तांकां कसलेंच बेनिफीट मेळना. जर ती इतली वर्सां डिपार्टमेंटाक सर्वीस जावन दिवन बरी ना जाता जाल्यार तांकां मेडिसिनांक सुद्दां दुसऱ्याचेर डिपेंड रावचें पडटा. ताका लागून तांकां एक पेन्शनीचो डिमांड. चवथो वॉलंट्री रिटायरमेंट जर आमच्या खंयच्याय वर्करा कडेन काम जायना आनी ताका जर वॉलंट्री रिटायरमेंट जाय जाल्यार तो वॉलंट्री रिटायरमेंट दिवचो. ताच्या मागीर नॉमिनी जशें आमच्या ॲडवायझरान सांगलां आमकां सपोज जर ऑन ड्युटी कितेंय जायत जाल्यार आमकां नॉमिनी ना फाटल्यान आमी आमकां अशें आमची कितलीशींच वर्करां हेल्परां एक्सपायर जालीं पूण तांकां आजून पर्यंत खंयच्यानूच कांय मेळ्ळें ना. सो तांकां फुडें तें मेळचें. परत आमची जी थोडी हेल्परां आसता शिकलेलीं आसता तांकां प्रमोशन दिता गव्हर्मेंट 5 वर्सांनी तें प्रमोशन दितकीर तांची ती फाटली वर्सा सर्वीस आसा 5 वर्सांची जावं 10 वर्सांची तांची जी सर्वीस ती केल्ली आसता ती सर्वीस कंटिन्यू जायना. सो तांच्यांनी आमकां सांगलेलें ज्या जाग्यार आमी मिटिंगो घेतलेल्यो तेन्ना तांच्यांनी आमकां सांगलेलें की आमची ती सर्वीसूय तांच्यांनी आमी हें करची कंटिन्यू करची ती आमची सर्वीस पिरियड वेस्ट वयचो न्हू. दुसरो म्हटल्यार आमकां सीक लीव आमकां सीक लीव ना जर आमकां बरी ना कितें जालें जाल्यार आमकां विदाउट पे रावची पडटा. सो ताका लागून आमी गव्हर्मेंटा कडेन डिमांड घातलेलो सीक लीव. आनी लास्ट डिमांड म्हटल्यार जी आमची आमकां अशें आसा जी बालवाडीची बाई आसा तिका 10 वर्सांची सर्वीस जातकीर एम एस म्हणून प्रमोशन आसा. जर ती एलिजीबल आसा तिची जर एज हें जर एज लिमीट जर तितलो आसा बिलो 42 आनी 10 वर्सांची तिची सर्वीस जाता जाल्यार तिका एम एस म्हणून प्रमोशन दिवचें अशें म्हणून पयलीं डिमांड केल्लो आसलो. सो आमी आतां अशें म्हणटा की तो डिमांड आमकां आजुनूय जाय बट आमची कितलीशीं वर्करां जीं आसा जीं शिकलेलीं आसा जीं कंप्युटरान एक्सपर्ट आसा तांकां तांच्या क्वॉलिफिकेशना प्रमाणे डिपार्टमेंटान जावं मल्टी टास्कींग जावं LDC जितले हे आसा पळय पोस्ट ते पयली प्रिफरन्स आमच्या वर्करांक दिवचो. प्रश्न असता विचारपूर जाता रिटायरमेंट बेनिफीट कितले आसा सध्या आणि तुमच्या डिमांडान कितले मागला. रिटायरमेंट बेनिफीट तांकां मेळटा 1.5 लाख आणि 3 लाख 3 लाख आणि 1.5 लाख हेल्परांक आणि 3 लाख बाईंक मेळटा. पयर मुख्यमंत्र्यान सांगले की 1.5 लाखाचो 3 लाख केलो म्हणून पूण तो केल्लो ना बरोबर. सो केल्लो ना. सो आमचो डिमांड जो आसा तो 3 लाख आणि 6 लाख असो आम्ही डबल मागला. सो बाईंक 3 लाख मेळचो रिटायरमेंट बेनिफीट आणि बाईंग न्ही बाईंग 6 लाख मेळचो आणि हेल्पर जे आसा तांकां 3 लाख मेळचो. सो 1.5 आणि 3 आसा तर आम्ही डबल मागला. बेजिकली आमचो रिटायरमेंट बेनिफीट इतलो मागला.
हय पेन्शन स्कीम आमी करा म्हटला म्हणजे गव्हर्नमेंटाकडे पेन्शन ना पण पेन्शन स्कीम करा म्हटला आम्ही सो दॅट आम्ही थोडे पैसे भरता तुम्ही थोडे पैसे भरता आणि अल्टिमेटली ग्रॅज्युएटी म्हणून जी मेळटा पळय ते आमकां पेन्शनातल्यान तुम्ही कन्वर्ट करा असे आमचे म्हणणे असा देर कॅन बी ऑलवेज अ स्कीम गव्हर्नमेंट काढू शकता सो ती गव्हर्नमेंटान अशी तांकां लागून स्पेशल स्कीम बिकॉज तांकां आनी कांयच ना न्ही तांकां पी एफ ना कसलोच बेनिफीट फायनान्शियल बेनिफीट तांकां मेळना सो हो तरी तुम्ही सुरू करा सो दॅट तेंच्या एट द एज ऑफ आफ्टर रिटायरमेंट तांकां कितें तरी मेळटलें एक गजाल आमी लक्षात दवरूंक जाय की सरकार किंवा खंयची पार्टी कोणी येता ते म्हणटा की आमी तुमकां 5,000 महिन्याक घालता कोण म्हणटा ग्रह आधार दिता कोण आनी दिता म्हणटा आमी म्हणटा आमकां ह्यो गोश्टींची गरजूच ना सेल्फ सस्टेन जावपाक लागून पगार जो जाय पळय तोच दिया आमकां आनी कांय नाका म्हणजे कोणाकूच म्हाका दिसता अशें नाका आसतलें की भीक किल्ल्या भशेन 2,000 दिया 5,000 दिया नाका आमकां आमकां रिस्पेक्टान रावपाक लागून पगार वाडया जो 2,000 किंवा 5,000 तो म्हयन्याक दिवपा आसा पळय तो पगार तेंच्या तेंकां दिया सो दे वील बी हॅप्पी गव्हर्नमेंटा कडल्यान भीक नाका अशें आमचे सगळे मिटिंगी जाल्यो तुमचो एक रेंटाचो इशू आशिल्लो पळय रेंट तुम्ही अंगणवाडीचे पे करता तेचेर सीएमान स्टेटमेंट दिले की मॅक्झिमम ज्यो अंगणवाडी आसा त्यो गव्हर्मेंट स्कुलांनी गव्हर्मेंट प्रायमरी स्कूल बीन जे बंद पडले तेतून शिफ्ट केला सो अजून पर्यंत अशो कितल्योश्यो अंगणवाडी आसा ज्यो अजून प्रायवेटली चलता ते आसा कितलो आसा 50% अजून हेचेरूच आसा रेंटाचेरूच आसा तुमचो आतां बेगीन इलेक्शन येवपाचें आसा इलेक्शनार तुमचो स्टँड कितें आसतलो बीजेपीचे अगेन्स्ट ना आमचें अशें म्हणणें आसा की आतां हें सरकार जें आसा तुमकां आमच्यो मागण्यो मान्य करना आसत जाल्यार अकॉर्डिंगली प्रत्येक वर्कर डिसिजन घेतले युनियन म्हणून अजून पर्यंत आमी डिसिजन कांय घेतलेले ना की आमी कितें सरकाराक कसो धडो सुकयतले ते आमचें अशें म्हणणें आसा की मागण्यो ज्यो आसा त्यो मागण्यो आमच्यो मान्य जावंक जाय मागण्यो मान्य जायना इन नेक्स्ट फ्यू डेज जाल्यार आमी डिसिजन घेतले कितें तें ना ना आमकां आंदोलन करपाचें परमिशन आंदोलन म्हणण्या पेक्षा आमी मोर्चा मागिल्लो फ्रॉम बस स्टँड टू आझाद मैदान आतां मोर्चा आंदोलन हय धरणें आंदोलन आमी ऑलरेडी परमिशनाक परत घातला की आयच्या दिसाक आमी हांगा आयल्या आमकां परमिशन तेंच्यांनी दिवं ना बेजिकली साउंडाचें परमिशन जें लागता तें आमकां डिनाय केलां आमच्या हाका लागून खंय भरपूर पोल्युशन जातलो सो पोल्युशन करपाकूय आमी रेडी ना हय आमी ते अकॉर्डिंगली निर्णय आमी असो निर्णय घेतलेलो की फाल्यां 3 सकाळीं 10 ते सांजचे 5 पर्यंत डेली बसतले म्हणून आज सगळीं जाण जमल्या परत आमी निर्णय घेतले आज सांज पर्यंत 5 पर्यंत जो निर्णय येता तो कळयतले की फाल्यां आमी कितल्यांक जमतले आनी कितल्यांक वतले ते आमी परत एकदां कळयतले ती ऑर्डर कॉपी दी मरे सगळ्यांक आपयलेले रे सगळ्यांक आपयली ती मिटिंगेन आ ती ऑर्डर कॉपी आ वॉट्सॅप करता म्हाका अशें ही मागता म्हणून परमिशन दिनाय केले ती ना जाता ना सद्या ना सद्या ना तांकां ती कशी येता कॉपी तांकां ती ऑफिसान येता ऑफिसांतल्यान आसा मरे कोणाकडे आसतली कोणा कडेन तरी हांव धाडटा धाडटा हांव धाडटा धाडून ग्रुपान घालता गव्हर्मेंटान धाडल्या ती ना ना नरेंद्र मोदीची सभा कशी भरली ती अशी वॉट्सॅप सभा